इचलकरंजी शिरोळ काँग्रेसनेच लढलं पाहिजे, मुंबईतील बैठकीत प्रदेश सचिव शशांक बावजकर यांची मागणी। आचारसंहिता जाहीर झाल्याने जागा वाटपाच्या बैठकींना वेग आलाय। महाराष्ट्राचे प्रभारी चन्नीथला डॉक्टर वामसी रेड्डी यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे प्रदेश काँग्रेसची व्यापक बैठक पार पडली। बैठकीला शिरोळ, हातकलंगले, इचलकरंजी मतदारसंघावर जोरदार चर्चा झाली। यावेळी शशांक बावजकर यांनी या तीनही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची सखोल माहिती दिली। हे मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसने लढवले आहेत। हातकणंगलेत विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत, तर शिरोळ इचलकरंजीत पक्षाची मोठी ताकद आहे। त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात शिरोळ इचलकरंजी मतदारसंघ घटक पक्षांना सोडू नयेत अशी मागणी केली। याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत आघाडीच्या बैठकीत होणार असल्याने याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष वेधलं आहे। महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।